लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सातपूर येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात बनावट आणि खोटी कागदपत्र तयार केल्याप्रकरणी 14 संशयित संस्था चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणी छत्रपती शिवाजी विद्यालयातील समिती सदस्यांसह तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ वैशाली वीरझनकर, जिल्हा परिषद उपशिक्षणाधिकारी उदय देवरे यांच्यासह 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सर्व संबंधितांनी जानेवारी 2017 ते डिसेंबर 2021 या कालावधीत सातपूरच्या शाळेत एका महिलेला नोकरी दिली, बनावट कागदपत्रांद्वारे शासनाकडून आर्थिक लाभ घेण्याच्या उद्देशाने शिक्षण उपसंचालक कार्यालयात प्रस्ताव सादर केला, अशी तक्रार सातपूरच्या महाराष्ट्र हाऊसिंग कॉलनी विविध विकास संघटनेचे अध्यक्ष चारुदत्त अहेर यांनी जिल्हा न्यायालयात दाखल केलेली आहे। नोव्हेंबर 2017 ते नोव्हेंबर 2019 या कालावधीत माझी या कार्यकारिणीची निवड नेमणूक झालेली होती। या कार्यकारिणीत मी अल्पमतात असल्यामुळे यांनी कधीही माझ्यावरती मला कुठल्याही विषयात विश्वासात घेतलेले नाही। सदरच्या काळात त्यांनी बरीच बेकायदेशीर कामे केली, त्यापैकी बोगस शिक्षक भरती केल्याबाबत माहिती आम्हाला मिळाली। त्या 13 उमेदवारांची मागच्या दाराने भरती केल्याचे आम्हाला समजले, पैकी 3-4 उमेदवारांची कागदपत्रे शिक्षणाधिकाऱ्यांकडनं आम्ही माहितीच्या अधिकारातून मिळवले। त्यात बोगस जाहिरात, बोगस मुलाखत, बोगस नियुक्तीपत्र वगैरे अनेक प्रकार आमच्या लक्षात आले। रितसर शिक्षण मंडळ संचालकांकडे तक्रार केली असता त्यांनी संबंधितांवरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले। या प्रकरणी सातपूर पोलीस स्टेशन ते नाशिक कोर्ट असा अथक 1.5 वर्ष प्रयत्न केल्यानंतर हा गुन्हा आज दाखल झालेला आहे। लवकरच या प्रकरणाची शासन प्रशासनाकडून योग्य दखल घेऊन मला लवकरात लवकर योग्य तो न्याय मिळेल अशी मला अपेक्षा आहे। या व्यतिरिक्त इतरही बरेच मोठमोठे आर्थिक गैरव्यवहार व नोकर भरतीची प्रकरणे येथे आहेत। आजही मेहरबान धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून कुठलेही अधिकार प्राप्त नसताना बँक व्यवहार व तत्सम अधिकारहीन व्यवहार सदर मंडळी करीत आहेत। मोठे खर्च करण्याचे अधिकार नसताना मोठ्या प्रमाणात खर्च येथे सुरू आहे। याबाबत सक्षम कार्यालयांकडे तक्रारी केलेल्या आहेत व करण्याचे काम सुरू आहे। माझ्यासोबत बरेच जुने संचालक मंडळातील सभासदांच्याही बऱ्याच तक्रारी यात आहे। सदरची तक्रार ही आमची सामूहिक असून सदर प्रकरण ज्युडिशियल मॅटर असून तपासाधीन असल्यामुळे जास्त बोलणे योग्य ठरणार नाही असे मला वाटते। सदर प्रकरण उघडकीस आणल्यामुळे संबंधितांकडून माझ्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशीही मला भीती आहे। दरम्यान कोर्टाच्या आदेशानुसार वैशाली वीरझनकर तसेच देवरे यांच्यासह बाळकृष्ण ढिकले, किसन जाधव, रामनाथ शिंदे, संपत आहेर, नरेंद्र वाणी, बन्सीलाल रायते, सखराम पवार, शाळेचे लिपिक निवृत्ती आहेर ज्योती गरुड, दादाजी शिंदे, पंढरीनाथ शिंदे, नारायण पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दरम्यान जिल्हा परिषदेच्या तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ वैशाली वीरझनकर यांना ऑगस्ट 2021 मध्ये 8 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेलं होतं, तेव्हा त्या फरार झालेल्या होत्या। 4 दिवसानंतर त्यांना अटक करण्यात आली होती। आता या भरती प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानं नव्यानं त्या पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या आहेत। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, सातपूर।